नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। उकडीचे मोदक हे गणपतीत लागतात किंवा संकष्टीलाही सर्वजण बनवतात किंवा विनायकी चतुर्थीला पण सर्वजण बनवतात। गणेश जयंती, गणेश चतुर्थी असे वर्षातून बरेच वेळा लागतात, तर ते आज मी तुम्हाला बनवायचे कसे ते दाखवते आहे। हा मी एक नारळ खवून घेतला आहे। एक नारळाकरता आम्ही 200 ग्राम गूळ सुरीने कापून घेतलेला आहे। साधाच गूळ आहे हा। हे तांदळाचं पीठ आहे, हे मी बाहेरून विकत आणलेलं आहे। हे 1/2 किलो पीठ आहे आणि 1/2 किलो मी ते कसं मोजलं, मी 1/2 किलो आणलं, त्याचं अर्धा अर्धा केलं आणि आपल्याला ह्याला पाणी आणि दूध घ्यायचं आहे पीठ शिजवायला। तर मग हे पीठ तेवढं 2 ग्लास आहे, त्याकरता मग मी काय केलं, 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि हे 1 ग्लास दूध घेतलं आहे। कारण जेवढं पीठ असेल तेवढं पाणी लागतं हे शिजवायला, पण मी अर्धं दूध आणि अर्धं पाणी घालते म्हणून हे 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध घेतलेलं आहे। हे 3 चमचे तूप घेतलं आहे, 1 चमचा आपल्याला यात घालायचं आहे, बाकीचं चाळणीला लावायला, मोदक बनवताना हाताला लावायला लागणार आहे। हे आहे 8-10 काजू आणि बदाम, हे मी असे बारीक क्रश करून घेतलेले आहे। हे बघा, माझ्याकडे हे आहे, यात मी फिरवून घेतले आहे म्हणजे जाडसर थोडी यायला। एकदम तुकडे घातले तर मोदक फुटेल म्हणून मी असे बारीक करून घेतले आहे। ही 1 चमचा खसखस, ही आपल्याला आतल्या सारणात घालायची आहे। काजू बदाम पण ह्या सारणात घालायचे आहे। ही आहे वेलची पावडर, साखरेत बारीक करून घेतलेली, 1/2 चमचा घेतली आहे। हे आहे चारोळी 1 चमचाभर। आता आपण आधी सारण बनवायला घेऊया। हे बघा, मी इथे भांडं तापत ठेवलं आहे, कढई, त्यात मी घालणार आहे हे 2 चमचे तूप। ते वितळवून घ्यायचं आहे आपल्याला। घरचंच तूप आहे म्हणजे ते काय जास्त गरम झालं पाहिजे असं काय नाही, खोकलं आहे याची शक्यता काही नाही आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे खोबरं। खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅस मध्यम करते जरा, एकदम मोठा नाही ठेवायचा आहे, नाहीतर जळून जाईल ते। हे बघा, हे थोडंसं 1/2 मिनिट असं खोबरं परतून घ्यायचं आहे छात, जास्त पण नाही परतायचं, नाहीतर आपलं सारण असं सुक्क भुसभुशीत होईल। हे बघा, झालं आहे 1/2 मिनिट म्हणजे 30 सेकंद। आता आपण यात गूळ घालूया। गूळ छान मिक्स करून घ्यायचं यात। हे उकडीचे मोदक खूप छान लागतात। गणपतीत मला बरेच जणांनी सांगितलं की मोदक दाखवा, पण पाहुणे येत असल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही। हे बघा, हे गूळ छान वितळवून घ्यायचं आहे। गॅस मी कमी करते, नाही तर मग खोबरं जळून जाईल गूळ वितळेपर्यंत। तुम्हाला जर कमी गूळ हवे असतील तर तुम्ही थोडा कमी गूळ घेऊ शकतात, किंवा जास्त गूळ हवे असतील तर आणखी थोडा वाढवू शकतात, ते आपल्या चवीवर आहे। मी म्हणजे जास्त फिक्के पण नाही करत आणि जास्त गोड पण नाही करत, असे मोदक मी बनवते। हे बघा, आपला गूळ वितळायला छान सुरुवात झाली आहे। हे बघा, 2 मिनटं लागलेली आहे गूळ छान वितळायला। असं सतत हलवायचं आहे हे बारीक गॅसवर, म्हणजे खोबरं आणि गूळ एकजीव होतो छान।
नाहीतर मग ते एक जीव झालं नाही तर मग कुठे गूळ लागेल आणि कुठे नुसतंच खोबरं लागेल, म्हणून हे बारीक गॅसवर असं सतत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण घालणार आहोत वेलची पावडर, साखर घालून बारीक केलेली, तर इथेच एका साईडला आपण खसखस घालणार आहोत। ती थोडीशी अशी गरम करून घ्यायची, जास्तही नाही झाली पाहिजे नाहीतर मग ती कडू होईल। हे बघा एक अर्धा मिनिट आता ती मिक्स करायची, यात ती परत यात भाजलीच जाणार आहे। आता यात आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया, चारोळी, काजू आणि बदाम, आणि हे छान मिक्स करून घेऊया। गॅस बारीक चालूच आहे, बंद नाही करायचा आहे तो, म्हणजे हे सगळं छान गरम होईल, एकजीव होईल सगळं। हे बघा सारण छान झालेलं आहे सुक्कं, गूळ पण पूर्ण वितळलेलं आहे। आणखी सुक्कं केलं तर मग ते खूप सुक्कं होईल, हे असं एवढं ठेवायचं आहे। आणि हे काढून ताटात थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा हे मी सगळं ताटात असं पसरवून ठेवते जेणेकरून लवकर थंड होईल, आपली उकड होईपर्यंत, म्हणजे आपल्याला मोदकात भरायला। तोपर्यंत आपण इथे बघा पातेलं ठेवलं आहे, उकड करून घेऊया। पातेल्यात दूध, पाणी, जेवढं पीठ असेल तेवढं हे घ्यायचं आहे। त्यात हे एक चमचा मी तूप घालते, आणि सॉरी मीठ राहिलेलं ते मी घालते। हे बघा दूध घालते म्हणून फक्त असं थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अर्धा टीस्पून, कारण दूध पाणी असेल तर मग जास्त मीठ लागतं, दूध असेल तर थोडं कमी लागतं। इथे पाण्यावर मी झाकण ठेवलं आहे उकळी येऊ द्यायला, उकळी आली की मग आपल्याला पीठ घालायचं आहे। हे बघा दूध आणि पाण्याला उकळी आली, त्यात आपण हे पीठ घालून घेतलं आहे। उकळी आल्यावर लगेच घालायचं आहे पीठ। हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघा बरोबर पाणी झालेलं आहे। हे नंतर मळल्यावर हे बघा एकदम छान होणार आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया, एक मिनिटभर वाट बघायची आपल्याला। हे बघा एक मिनिट झालेलं आहे पीठ वापर ठेवून, बघा मस्त गोळा तयार झाला आहे। तर मी गॅस बंद करते, आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे बघा हे पीठ आपण यात काढून घेऊया।
थोड़ा थंड हो जाए, गरम है ते। ये बघा मस्त असं छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोदक पण छान मऊ होतील, दुधाने तर त्याची चव छान बदलते। हाताला असा तुपाचा हात लावायचा आहे, हाताला तूप, हे दूध टाकल्यामुळे वरच्या पिठाला खूपच छान चव येते, सर्वांना आवडतात असे मोदक। बघा किती छान गोळा झालाय। आता हे पीठ थोडं थंड होऊ द्यायचंय, मग आपण सारण भरत भरत मोदक बनवायचे आहे। हे बघा अशी चाळण घ्यायचे, त्यात असं तूप लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही। हे बघा आपलं सारण पण इथे छान थंड झालेलं आहे आणि हे पीठ पण असं थंड करून झालेलं आहे। आता आपल्याला मोदक वळायला सुरुवात करायची आहे, मोदक बनवायला। हे बघा याचा असा गोळा घ्यायचा, एवढा छान असं मळायचा, दोन्ही हाताला तूप लावायचं आहे, म्हणजे पीठ चिकटत नाही हाताला। आणि हे दोन्ही अंगठे असे आत ठेवून असं हे वळून घ्यायचं आहे, गोल असं वाटीच्या आकाराचं। चिकटत असेल तर परत असं तूप लावायचं आहे बोटांना। हे बघा कशी छान वाटी तयार झाली आहे, मध्ये आपलं हे करून झाले पातळ। आता काठ असे दाबून घ्यायचे आणि असे आत वळवत चालायचे, म्हणजे आपल्याला मोदकाचे हे बनवायला सोपं पडेल। हे बघा तर आता आपण हे एक चमचा सारण भरूया। हे बघा आणि हे असं असे चिमटी पकडत चालायचे जेवढ्या येतील तेवढ्या, आणि मग वरून असं दापायचं आहे आणि असा खाली बसवायचा आहे तो। हे बघा परत असं आपण वरून असं करू शकतो। हे बघा मस्त आपला मोदक तयार झाला आहे। परत आपण आणखी मी तुम्हाला दोन तीन मोदक दाखवते। हातावर पण हे छान मळलं ना, आधी मळून घेतल्यावर परत हातावर, म्हणजे अजिबात मोदक फुटत नाही, एकदम छान आणि मऊ होतो। पीठ तर आपलं एकदम छान मऊ झालेलंच आहे। मस्त तुपाचा वास, गूळ, खोबरं खूप छान लागतात हे मोदक। आत्ताच त्याचा सारणाचा वास मस्त सुटलेला आहे आणि हे पीठ पण दुधामुळे एकदम छान त्या पिठाचा वास सुटला आहे। उरलेल्या पिठाची भाकरी बनवायची जर उरलं तर। एका नारळाला 1.5 किलो पिठाची उकड घ्यायचीच, म्हणजे
कमी पडत नाही। हे बघा असे दोन्ही हाताने फिरवत फिरवत पटपट होतं हे। हे बघा मस्त वाटी इथे ह्या परत असं काठ असे दाबून घ्यायचे म्हणजे वरचं जाड येत नाही। साधी खालून गोल शेप करून मग अशी चिमटी अशी पाडून घ्यायची। हे बघा आपल्याला छोटे पाहिजे तर छोटेही करू शकतात। अर्धा चमचा मग सारण भरायचं, मोठ्याला एक चमचा लागतं। पुन्हा तसंच करायचंय। हे बघा हे असं दाबत चालायचंय। असे मी आता सगळे मोदक बनवून घेणार आहेत। हे बघा मोदक आपले छान झाले आहेत। आता या चाळणीला असा तुपाचा हात मगाशीच लावून घेतला आहे, परत थोडा लावते मी। आणि हे असे आपल्याला ठेवून एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। हे छानपैकी जेवढे याच्यात बसतील तेवढे ठेवायचे आणि उकडून घ्यायचे आहेत ते। एक 7 ते 8 मिनटं लागणार आहे आपल्याला मोदक उकडायला। हे आता मी हे असा याच्यावर उलटा ठेवणार आहे। बघा हे बघा इथे पाण्याला छान उकळी आली आहे। आता याच्यावर ही चाळण ठेवायची आणि हे असं झाकण ठेवायचं। असं गॅस मिडियम करायचा आहे, मध्यम। आणि हे 7 ते 8 मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तोपर्यंत बाकीचे मोदक बनवून घ्यायचे। हे बघा 8 मिनटं झाले, आपण बघूया। असा हे बघा हात लावून बघायचा, हाताला पीठ लागलं नाही तर समजायचं आपले मोदक झालेत। हे बघा एकदम मऊ असे छान मोदक झालेले। हे बघा आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि चाळण थंड करत ठेवायचे आहे आणि मग यातून मोदक काढायचे आहेत। आणि बाकीचे बनवलेले आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहेत। हे बघा
पाव किलो पिठाचे आणि एक नारळाचे बरोबर 21 मोदक झाले आहेत आणि ही मी एक करंजी बनवली आणि आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा पीठ संपलेलं आहे, अजिबात उरलेलं नाही आहे पीठ आणि आपलं सारण पण। आता ही मी तुम्हाला एक करंजी बनवून दाखवते। अशी छान अशी ही पसरवून घ्यायची हाताने सपाट। हे बघा मस्त ही झाली आहे। आता मी याच्यावर हे सारण भरते। हे बघा ही अशी उलटी करून घ्यायची आहे। इथे कडेला पाणी लावायचं आहे म्हणजे चिकटेल ती। हे बघा अशी नंतर अशी वळवत जायचे किंवा असा काही आपल्याला डिझाईन येत असेल ती। हे बघा आता आपण हे मोदक थंड झालेत काढून घेऊया। हाताला असं तूप लावायचं आहे मोदक काढताना। हे बघा एकही फुटलेला नाही आहे, एकदम छान आपले मोदक झालेले आहेत। तसा 21 मोदकांचा नैवेद्य आपल्या बाप्पाला दाखवायचा आहे। तर मी आणखी हे उकडून घेणार आहे, अजून थोडे गरम आहेत। एकदम मऊ झालेले आहेत, इथे तुम्ही बघू शकतात। हे बघा एकदम मऊ झालेले आहेत मोदक। आता हे बाकीचे राहिलेले पण आपल्याला उकडून घ्यायचे। परत तुपाचा हात लावायचा आहे आणि हे राहिलेले उकडून घ्यायचे। परत आपल्याला 7 ते 8 मिनटं वाट बघायची आहे। हे बघा मगासारखेच मी पाणी उकळत ठेवलं आहे, झाकण ठेवून उकडून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा हेही उकडून झालेले आहेत। आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आणि मग मी काढून 21 मोदक दाखवणार आहे तुम्हाला। हे बघा इथे आपले मोदक थंड झालेले आहेत, मी आता हे काढून घेते। हाताला चिकटत असतील तर असं तूप लावायचं आहे। थोडे गरम आहेत अजून। हे बघा मस्त 21 मोदकाचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे। हे बघा मस्त 21 मोदक झाले आहे आणि मी आता आज तुम्हाला सांगते, माझ्याकडे माझ्या घरी वर्षभर गणपती बाप्पा असतो, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा। मी तुम्हाला दाखवते आणि मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे। हे बघा माझे गणपती बाप्पा हे वर्षभर माझ्या घरी असतात आणि मग गणेश चतुर्थीला आम्ही दुसरे गणपती बाप्पा आणतो। असे 2 गणपती बाप्पांची 10 दिवस पूजा करतो, खूप छान वाटतं आणि वर्षभर पण असल्यामुळे खूप मस्त वाटतं घरात गणपती आणि नैवेद्य द्यायला। आता आज संकष्टी चतुर्थी आहे, मी गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे। हे बघा 21 नैवेद्य मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला।
हे बघा आपला 21 नैवेद्य मोदकांचा नैवेद्य। तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट बॉक्सला जरूर कळवायच्या आहे। माझा हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।